हाय, मी मृण्मयी अवचट आणि आपण पाहत आहात लोकमत सखी स्टाईल स्टेटमेंट। थंडीमध्ये आपल्याला लेअरिंग करायला आवडतं आणि लेअरिंगमध्ये एखादं स्मार्ट जॅकेट असेल तर आपण एक वेगळा लुक देऊ शकतो। जॅकेटमध्ये आणि स्पेशली लेडीज जॅकेटमध्ये आपल्याला खूपसे स्टाईलिश ऑप्शन मिळत नाहीत आणि अनेकदा आपल्याला खूप जॅकेट घ्यायचे नसतात, एखाद किंवा दोन जॅकेटमध्ये आपल्याला स्टायलिंग करायचं असतं। अशा वेळेला तुम्ही रिव्हर्सिबल जॅकेट करू शकता, तोच पर्याय मी तुम्हाला आज दाखवणार आहे। रिव्हर्सिबल जॅकेट म्हणजे दोन्ही बाजूनी जे घालता येतं ते। अनेकदा आपल्याला रिव्हर्सिबल कापडंही मिळतात आणि आपण रिव्हर्सिबल जॅकेट बनवू शकतो। आत्ता मी तुम्हाला जो पर्याय दाखवते आहे ते साध्या कॉटनपासून केलेलं रिव्हर्सिबल जॅकेट आहे। एका बाजूला कलमकारीचं कॉटनचं कापड आहे आणि दुसऱ्या बाजूला खादीचं कापड आहे, याच्यापासून मी हे जॅकेट बनवलं आहे। तुम्ही बघू शकता या जॅकेटला आतल्या बाजूला जे मी हे प्लेन खादीचं कापड दिलं आहे, याच्या कॉलरवरती साधे मी धावदोरे घातले या प्रिंटच्या कलरने। त्यामुळे जेव्हा आपण हे जॅकेट घालतो तर ही कॉलर प्लेन न वाटता याच्यावर थोडंसं डिझाईन आपल्याला मिळतं। आता हे जॅकेट तुम्ही सहसा ब्लॅक किंवा कुठल्याही डार्क कलरवर घालू शकता। आता मी हे ब्लॅक आउटफिटवर घालते आहे, कॉटन असल्या कारणाने हे कम्फर्टेबल आहे, तुम्ही याला घरी धुवू शकता त्यामुळे मेंटेनन्सचा पण तुम्हाला त्रास कमी आहे। हे जॅकेट या प्रिंटच्या साईडने, याला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खिसाही ॲड करू शकता, मी केला नाही आहे पण तुम्ही करू शकता। हे आता प्रिंटेड साईडनी घातलं, आता याचं रिव्हर्सिबल मी तुम्हाला दाखवते। रिव्हर्सिबलला प्लेन साईड बाहेर आहे आणि हे जेव्हा फोल्ड होतं, याची कॉलर जेव्हा फोल्ड होते तेव्हा प्रिंटेड साईड बाहेर दिसते कॉलरवरती। त्यामुळे जॅकेट हे असं प्लेन आणि कॉलर ही प्रिंटेड असा लुक आपल्याला मिळतो। हेही तुम्हाला घालून दाखवते। ह्या जॅकेटला तुम्हाला पेअर करायचं असेल तर या प्रिंटपैकी कुठलेही तुम्ही डार्क रंग घालू शकता, ज्याच्याने हे जॅकेट कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला छान दिसेल। कॉटनचं असल्या कारणाने हे इझिली स्लाईड होतं, कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही बघू शकता ही प्लेन साईड मी घातली आहे बाहेर करून आणि ह्याची प्रिंटेड साईड ही कॉलरला आली। जर तुम्हाला स्लीव्सवालं जॅकेट नको असेल आणि तुम्हाला रिव्हर्सिबल जॅकेटचा कॉन्सेप्ट आवडत असेल तर तुम्ही एखादं श्रग किंवा स्लीवलेस जॅकेटही करू शकता। हेही साध्या कॉटनपासून केलेलं जॅकेट आहे, हे स्लीवलेस आहे। याला एका बाजूला मी खादीचं कापड आणि दुसऱ्या बाजूला कलमकारी असंच कॉम्बिनेशन ठेवलं आहे। याला कुठलीही बटनं दिलेली नाही आहेत, ह्याला ही कॉलर अशी फोल्ड होते ज्याच्याने हा कॉन्ट्रास्ट रंग दिसतो। हे मी शॉलसारखा याला लुक द्यायला, याचा पुढचा कट आहे तो लॉंग ठेवला आहे। हा तुम्ही ब्लॅक किंवा आणि कुठल्या डार्क कलरवर घालू शकता किंवा एखाद्या बेज आउटफिटवरती पण घालू शकता। याची दुसरी बाजू जी आहे ही प्लेन खादीची आहे, याला खादीचं स्वतःचं एक टेक्स्चर आहे आणि या बाजूनी आपण जेव्हा घालतो तेव्हा ही प्रिंटेड साईड आपल्याला दिसते कॉलरच्या ठिकाणी। त्यामुळे प्लेन बरोबर प्रिंटेड शॉल कॉलर सारखा तुम्हाला लुक मिळेल, जो तुम्ही परत एखाद्या डार्क ब्लॅकवरती किंवा डार्क कुठल्या कलरवरती किंवा बेजवरती असं घालू शकता। रिव्हर्सिबल जॅकेट हे तुम्हाला वेगवेगळ्या दोन डिस्टिंक्ट लुकसाठी वापर करता येऊ शकतं आणि तुमच्या आउटफिटप्रमाणे तुम्ही जॅकेटचा कट डिसाईड करू शकता। जॅकेटचं कापड सिलेक्ट करताना ते ट्रान्सपरंट नाही आहे ना हे बघा, कारण जेव्हा तुम्ही रिव्हर्सिबल जॅकेट बनवता तेव्हा दोन वेगवेगळी कापडं तुम्ही लावून करता, तर ट्रान्सपरंट असेल तर आतलं फिनिशिंग नीट येणार नाही। त्यामुळे कुठलंही ओपेक कापड जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। जसं मी हे तुम्हाला आत्ता कॉटनमध्ये दाखवलं तसं तुम्ही सिल्कचंही करू शकता। एखादी चांगली कॉटनची साडी किंवा एखादा सूट पीस किंवा चक्क सिल्कची एखादी साडी, असे तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स घेऊन रिव्हर्सिबल जॅकेट करू शकता। रिव्हर्सिबल जॅकेटचा फायदा हा आहे की एका जॅकेटमध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे लुक्स मिळू शकतात। रिव्हर्सिबल म्हणजे दोन्ही बाजूने जे घालू शकतो ते। त्यामुळे यावर्षी तुमच्या या सीझनसाठी तुमच्या वॉर्डरोबला जर स्टायलिश जॅकेट तुम्ही घेणार असाल तर रिव्हर्सिबल जॅकेटबद्दल नक्की विचार करू शकता।